भाजपाच्या गाव चलो अभियानांतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नागपूर जिल्ह्यातील वडोदा या गावी मुक्कामी आहे. वडोदा या गावात 24 तासात 18 संघटनात्मक कार्यक्रम राज्यामध्ये संवाद भेटी चर्चासह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ते करताय. समाजातील विविध घटकासोबत भेटी घेताय. तळागाळातील प्रत्येक मतदारसंघापर्यंत मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागील 10 वर्षातील कार्य पोहोचवण्याचा ते प्रयत्न करताय. या अभियानांतर्गत वडोदा या गावातील भवानी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठक अर्थात डबा पार्टीचे जेवणाचा आस्वाद त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभर 97,100 बूथवर टिफिन बैठकीचं आयोजन झालं आहे. उद्या महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यामध्ये महात्मा फुलेजींना वंदन करून आम्ही हे टिफिन बैठक करतो आहे. आमच्या प्रत्येक बूथवरचे 50-50 कार्यकर्ते, बूथवरचे आमचे प्रमुख नेते एकत्रित टिफिन बैठका करतील. जनसंघाच्या भाजपाच्या निर्माणापासून स्थापनेपासून हा आमचा नेहमीचाच कनेक्ट आहे. आपापल्या घरनं डबा आणणे, बसणे, एकामेकाला डबा शेअर करणे, हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप आमची जी आहे ती कायम राहणे, याकरता आम्ही असा टिफिन बैठकाचे आयोजन करत असतो. खरं तर यावरची टिफिन बैठक जी आहे ती टिफिन बैठक करून मग मतदार यादी वाचन होणार आहे आणि यातनं एक एक मत जिथं आहे त्यांच्याशी संपर्क करणार आहे. मोदीजींचा विकसित भारताचा संकल्प, मोदीजींची गॅरंटी, मोदीजींचा नमस्कार घरोघरी आम्ही पोहोचवणार आहोत. आणि प्रत्येकाला जसं ग्रामपंचायतमध्ये नगरपालिकेमध्ये आम्ही एक एक मतासाठी जातो, तसं एक एक मतासाठी आम्ही घरोघरी जाणार आहे. आणि मोदीजींना प्रचंड ताकदीनं मतं मिळतील, विकसित भारताला लोक साथ देतील असा मला विश्वास आहे. लोकसभा निवडणुका सुरू आहे, प्रचाराची रणधुमाळी आहे, यात हे मायक्रो प्लॅनिंग म्हणायचं? मायक्रो प्लॅनिंग आम्ही नेहमीच करतो, आम्ही केलेलं आहे. 36 लाख राज्यातले कार्यकर्ते काम करतात आहे. आमचे सर्व नेते 33,329 नेते, देवेंद्रजी असतील, नितीनजी असतील, महाराष्ट्रातले सर्व केंद्रीय मंत्री असतील, हे प्रत्येक बूथवर जाणार आहे. प्रत्येकाला 3 बूथ आम्ही दिलेले आहे. पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व नेत्यांना आम्ही जबाबदारी दिली आहे आणि 51% मतं सर्वांनी घ्यावे असाही सूचना दिल्या आहेत. आणि मला वाटतं राज्यातल्या सर्व बूथवर मोदीजींना प्रचंड मतं मिळतील.